शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते। दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। हॅलो अँड वेलकम टू शिवानी बेकर्स चॉईस। फॉर अ चेंज मी नाही काही दाखवणार आहे, म्हणजे मम्माच दाखवणार आहे। जस्ट एक स्मॉल इंट्रोडक्शन द्यायला आले मी या व्हिडिओसाठी, कारण ही रेसिपी जी आहे ती मम्मा स्पेशली माझ्यासाठी बनवते आहे। ह्याचं कारण असं की श्रावण चालू झाला आहे आणि आता बुधवार शुक्रवार रविवार काय खायचं, भाज्या खायचं ते आपल्याला जमत नाही। तर मग मम्माने असं डिसाईड केलं की काहीतरी स्पेशल माझ्यासाठी बनवूया। आणि जे कोणी पण मला ओळखतात एकदम प्रॉपरली त्यांना माहिती आहे मला सर्वात फेवरेट काय आहे, पनीर। पनीर जीव की प्राण आहे। तर बघूया आपण मम्मा माझ्यासाठी काय स्पेशल रेसिपी करते, कारण तिने मला त्याचं नाव सांगितलं नाही आहे। लेट्स सी कसं असते, कसं आहे ते। तर यासाठी लागणार आहे पनीर, त्याच्यानंतर हे आहे किचन किंग मसाला, काळी मिरी पावडर, ही लाल मिरची लाल सुक्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्याच्यानंतर कांद्याची पात, कसुरी मेथी, सफेद तीळ, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, जिरं, धणे पावडर, ही रंगासाठी घेतलेली आहे। तिखटासाठी आपण काळी मिरच पावडर आणि लाल मिरची घेतो आहे। दूध, तेल, मीठ आणि पाणी। तर बघूया पुढचे आपण स्टेप काय आहे ती। तर आता ह्या पनीरचे आपण थोडेसे मिक्सरमधनं काढायचं आहे, हे तुकडे करून घेऊया। आणि त्यात दूध घालूया, थोडी वॉटरी कन्सिस्टन्सी पाहिजे। थोडं तेल घालून घ्यायचं आहे। हलकसं जिरं घालायचं आहे। सनू जिऱ्यावर काय कमेंट बोल ना। मला जास्त आवडतं, तुला जास्त आवडत नाही। हा तरी पण मग ते काही भाज्यांमध्ये करताना जास्त टाकणार नाही, तू करताना कमी एवढंच घालायचं। मग तो जिऱ्याचा वास सगळ्या भाज्यांना नाही सुटत। आता यात थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला जरा बारीकच चिरून घ्यायचा होता। चिरलेली कोथिंबीर, पातीचा कांदा, कसुरी मेथी, थोडीशी काळी मिरी पावडर, किचन किंग मसाला, लसूण चिरलेला बारीक लसूण, किसलेलं आलं, थोडीशी हळद, हळद जास्त नाही घालायची, धणे पावडर आणि गरम मसाला। मस्त चांगला आला ना। आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं। ॲक्च्युली स्ट्रीट फूड आहे, मॅशरने थोडंसं बारीक करून घ्यायचं। मसाला पावची फिलिंग आली ना। पण मी आज तुझ्यासाठी सरप्राईज करते, तुला माहितीच नाही आहे मी काय करते, तुला आवडेल। पनीर
नुसतं पनीर माहिती आहे, बाकी कुठे काय माहिती आहे. पनीर कुठच्याही फॉर्म मध्ये आवडतं आपल्याला. हे आपलं पनीर आणि दूध आहे याचं हे मिक्सचर. आणि सुगंधही मस्त सुटलाय. आता याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं. हळद मुद्दाम जास्त घातली नाही तर मग तो रंग चेंज होईल. आपल्याला येल्लो कलर नको, असा क्रीमी कलर पाहिजे. तर आता आपल्या हे ही ग्रेव्ही करून झालेली आहे तयार. आपण आता पॅन चेंज करूया. तर ही आपली आता ग्रेव्ही तयार झालेली आहे, छान उकळी आलेली आहे. आपण आता ही बाजूला करून दुसरा पॅन ठेवू. आणि मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट थोडीशी सांगायची राहून गेली. याच्यामध्ये राहतच, एवढ्या याच्यात गडबडीत आता इतक्या वस्तू असल्यावर एखादी राहणारच ना. तसं आज माझ्या दोन राहिल्या की मी बटर सांगायला विसरले आणि हे सांगायला विसरले. याच्यात चिमूटभर साखर घालायची आहे. ठीक आहे, तर आपण हा आता पॅन चेंज करूया आणि हा पॅन ठेवूया. यात अगेन थोडस तेल घालायचंय आणि थोडं बटर घालायचं. आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण घालू शकता. यामध्ये आपण पनीर घालायचे. लाल मिरची चिली फ्लेक्स खाल्ले तरी चालतील ना ह्याच्यात? ॲक्च्युली चालतील, पण हे जरा तुला मी नाव नाही ना सांगितलंय म्हणून मी बोलत नाही आहे. मी परत सांगेन. ही थोडीशी कसुरी मेथी, थोडी काळी मिरी पावडर आणि थोडासा अगदी थोडासा किचन किंग मसाला. हे तीळ, सफेद तीळ हे माझ्याकडे भाजलेले आहेत म्हणून मी आधी नाही घातले. अदरवाईज तुम्ही आधी तेलावर घातले तरी चालेल. कोथिंबीर आणि ही काश्मीरी लाल मिर्च पावडर या अंदाजाने घेतली मी. आला का छान रंग? यस. आता याच्यात मीठ घालून घ्यायचंय चवीपुरतं. आणि खूप जास्त शिजवायचं नाही तर मग हे पुन्हा पनीर हार्ड होतं. हे आपलं तयार झालेलं आहे, छान लाल लाल रंग आलाय. आता हे सर्व कसं करायचं मी दाखवते.
त्याच्यावर थोडीशी कांद्याची पात घालायची सजावटीसाठी आणि थोडीशी कोथिंबीर. सुनू, याला म्हणतात पनीर चिंगारी. आणि ही स्पेशल डिश माझ्या लेकीसाठी आजची, कारण श्रावण चालू झाला आहे आणि तिला अजिबात मच्छी मटण चिकन याच्याशिवाय घास. तर कशी वाटली ही रेसिपी? मला तर बघून एवढं तोंडाला पाणी सुटलंय, काय सांगू, असं वाटतंय कधी मी खाते आणि मस्त त्याचा एकदम एन्जॉय करते. तुम्ही लगेच ही रेसिपी करून बघा, कारण श्रावण आलाय. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की काय खायचं वाराच्या दिवशी, तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आणि कळवायला विसरू नका की रेसिपी कशी लागते आहे. आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.